आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सकाळी 10:13 ची CST लोकल अचानक रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत प्रवाशांनी रेल्वेला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिल्याने आज मनसे पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांची भेट घेत सदर लोकल सुरू करण्याची मागणी केली. आधी सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू नाही, त्यातच ऐन सकाळच्या वेळी असलेली ही लोकल रद्द केल्याने अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही लोकल सुरू करा, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे. काय काय संदर्भातलं आंदोलन होतं, काय आंदोलन केलं असतं? आपल्या अंबरनाथ स्थानकातून एकतर मुंबईच्या दिशेने कमी लोकल जात आहेत, एक 10:13 ची आपली अंबरनाथ लोकल आहे ती अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केली. त्याबद्दल अंबरनाथ स्थानकातून काल संतप्त प्रवाशांनी इथे प्रशासनाला जाब विचारला, पण इथून प्रशासनाने सगळ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि अखेर आमच्याकडे त्यांनी त्यांची समस्या मांडली. म्हणून आज आम्ही रेल्वे प्रशासनाला एक निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो, पण आम्हाला हे समजत नाही आहे, रेल्वे प्रशासनाची बाजू आम्हाला जर या प्रशासनाकडे जर मांडायचा असेल या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून, तर यांनी एवढा पोलीस फौजपाटा बंदोबस्त कशाला? हे सरकार घाबरतं आहे का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला? एवढी दडपशाही कशाला? इथे का हिटलरशाही आहे का? आघाडी सरकार, महाविकास आघाडी सरकार हे सामान्य माणसासाठी काम करत नाही आहे. इथे महाविकास आघाडी सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, या सामान्य जनतेला एक तर पेट्रोल डिझेल वाढ करून एक सामान्य माणसाचा खिसा कापला जातो आहे, यात तुम्ही ट्रेन बंद करतायत, तर सामान्य माणसाने जो अत्यावश्यक सेवेमध्ये काम करतो आहे, महिला प्रवासी प्रवास करतायत, त्यांनी ट्रेनमधून प्रवास कसा करायचा जर ट्रेन बंद झाल्या तर? आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज एक रीतसर निवेदन दिलं आहे, तुम्ही ट्रेन लवकरात लवकर चालू करा, अन्यथा आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि रेल्वे प्रवाशांना सोबत घेऊन आंदोलन करावं लागेल, याची रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी दखल घ्यावी. आणि पोलिसांना किंवा प्रशासनाला असं वाटत असेल की आम्ही पोलीस एवढे बघून आम्ही घाबरू, तर मुळात आमचा महाराष्ट्र सैनिक हा पोलिसांना घाबरणारच नाही, जे आंदोलन करायचं आहे ते आंदोलन करूनच दाखवेल. सर्वसामान्यांसाठी देखील अजून मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अंबरनाथ रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.